शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 23व्या राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी दिनांक 20 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता मुंबईत मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकासमोरील मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, सुप्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका निरीचा, माध्यम सल्लागार जयू भाटकर यांची उपस्थिती लाभणार आहे. वाचन संस्कृतीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण असलेल्या या सोहळ्याचा साहित्यप्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष अरुण शेठ भगत, स्पर्धा समन्वय दीपक म्हात्रे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्के यांनी केला आहे. या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेमधील विजेत्या प्रथम क्रमांकाला 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकाला 50,000 तर तृतीय क्रमांकाला 30,000 रुपये तसेच आकर्षक सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेतील उत्कृष्ट कथेसाठी 7,000 रुपये, उत्कृष्ट कविता, उत्कृष्ट व्यंगचित्र, उत्कृष्ट विशेषांक आणि उत्कृष्ट मुखपृष्ठ यांना प्रत्येकी 5,000 रुपये, त्याचबरोबर बालसाहित्याच्या सर्वोत्कृष्ट अंका 7,500 रुपये तसेच रायगड जिल्ह्यातून प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकासाठी खास पारितोषिक देण्यात येणार असून यामध्ये प्रथम क्रमांकाला 40,000 रुपये, द्वितीय क्रमांकाला 20,000 रुपये आणि तृतीय क्रमांकाला 10,000 रुपये, 2 उत्तेजनार्थ प्रत्येकी 5,000 रुपये आणि सर्व पुरस्कार प्राप्त अंकांना सन्मानचिन्ह असे बक्षिसांचे स्वरूप आहे.